ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर ओबीसी मंत्री आणि नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा आक्रमक इशारा ओबीसी विजयंती जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिलाय। आरक्षणासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह हे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करून खोटा इतिहास सांगतात। त्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे। ब्रिजभूषण हे संघाचे एजंट असल्याचा आरोपही संभाजी ब्रिगेडने केला आहे। ज्यांच्या सभाच दुसऱ्याच्या जीवावर चालतात त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नये असं म्हणत मनीषा कायंदेंनी मनसेला प्रत्युत्तर दिलंय। संभाजीनगरच्या सभेसाठी कोणी फंडिंग केलं, कुठून माणसं आली याची आमच्याकडे खबर आहे, त्यामुळे यासारखे मनसेचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा पलटवार शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदेंनी केलाय। शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला, यामध्ये वापरण्यात आलेली दृश्य ही राज ठाकरेंच्या बैठकी सभेतली असल्याची टीका मनसे प्रवक्ते गजानन काळेंनी केली होती। शिवसेनेनं नाव बदलून त्यांचं नाव चोरसेना ठेवावं असंही ते म्हणाले। ओबीसींचा मागासलेपणाचा अहवाल तयार करण्यासाठी राज्य सरकारनं जयंतकुमार बांठिया आयोग नेमलाय। या आयोगाला 3 महिन्यांच्या आत ओबीसी मागासलेपणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या होत्या, मात्र 2 महिने झाले तरी अजूनही आयोगानं आपला अहवाल तयार करण्याची मेथड जाहीर केलेली नाहीये असा आरोप पुण्यातील ओबीसी वेलफेअर फाउंडेशननं केलाय। तब्बल 28,000 मनसैनिकांवर पोलिसांनी कारवाई केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं, तसं पत्रच मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं, मात्र महाराष्ट्र पोलिसांनी 10 मेपर्यंत 10 गुन्हे दाखल केले असून 64 जणांना अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। ही आकडेवारी राज ठाकरेंनी दिलेल्या आकडेवारीच्या निम्मीही नाही आहे। नाशकात मनसे कार्यकर्त्यांच्या हद्दपारीला स्थगिती देण्यात आलेली आहे। भोंगे आंदोलन प्रकरणी मनसेच्या 7 कार्यकर्त्यांना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली होती, मात्र आता जिल्हा आणि सत्र न्यायालयानं या मनसे कार्यकर्त्यांच्या हद्दपारीला स्थगिती दिली आहे। भाजपा आमदार गणेश नाईक पुन्हा सक्रिय झालेले आहेत। गणेश नाईक मनपा आयुक्तांच्या भेटीसाठी गेले, अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर गणेश नाईक पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी उपस्थित झाले। बलात्कार जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मिळालाय। मनमाड येवला रस्त्यावर कारचा भीषण अपघात झालेला आहे, त्यामध्ये 4 मित्रांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। समोरून येणारा भरधाव कंटेनरनं मारुती कारला कट मारला, मात्र कारही प्रचंड वेगात असल्यामुळे स्टेअरिंग फिरवल्यावर कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार झाडावर आदळली। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये एक धक्कादायक अपघात घडलेला आहे। चालकाचं नियंत्रण सुटलेला टेम्पो थेट पानटपरीवर जाऊन धडकला। सुदैवाची बाब म्हणजे दृश्यांमध्ये पाणी पिताना दिसतोय तो तरुण थोडक्यात बचावला। त्याचा आणि टेम्पोमध्ये अगदी काही सेंटीमीटरचं अंतर होतं, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता। नाशिक औरंगाबाद रस्त्यावर मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला। औरंगाबाद रस्त्यावरच्या मिर्ची हॉटेल चौकात ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं तो पलटी झाला। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। भरधाव वेगात असणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटल्याची घटना मुंबईत घडलेली आहे। माटुंगा किंग सर्कल जवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली, यामध्ये 1 जण जखमी झालाय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या शिरपूर तालुक्यातील बिजासन घाटामध्ये एका ट्रेलरचा अपघात झालाय। या अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झालाय। चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं घाटातच दुभाजक तोडून ट्रेलर विरुद्ध दिशेला आलेल्या नाल्यामध्ये जाऊन अडकला। आंबेगावच्या लाखणगावमध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू झालाय। ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे। गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या धडकेत प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे प्राणीमित्रांकडून नाराजी व्यक्त केली जाते। सोलापुरात मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचं काम करताना 2 वीज कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसलाय। या कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। कर्मचारी काम करत असताना खंडित असलेला वीज पुरवठा सुरू कसा झाला असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान याबद्दल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत केडीएमसीनं जप्त करून भंगारात ठेवलेल्या गाड्यांना अचानक आग लागली आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय। या आगीमध्ये 6 ते 7 गाड्यांचं नुकसान झालंय।
जुन्नरमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर दोन बिबट्यांनी हल्ला केला आहे. शेतीचं काम उरकल्यानंतर सुदर्शन शिंदे मोटरसायकलवरून घरी जात होता. दरम्यान शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांनी दुचाकीचा पाठलाग करून सुदर्शनवर हल्ला केला. या हल्ल्यात सुदर्शन गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंबेगावच्या थोरांदळेमधील 17 वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा थोडक्यात बचावला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटेच्या सुमारास बाजरी पिकाला पाणी देण्यासाठी तो गेला होता. त्यावेळी बाजरीच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. जेसीबीच्या मदतीनं हा वाळू उपसा सुरू आहे, त्यामुळे नदीचं पात्र धोक्यात आलेलं आहे. दरम्यान अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागानं तातडीनं कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका रिक्षाचालकाचा रिक्षामध्ये मृतदेह आढळला आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली असता उष्माघातामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. या घटनेनंतर नागपूरमध्ये उष्माघातानं मृत्यू होण्याचा आकडा हा 10 वर पोहोचलाय. साकोलीच्या एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या घरी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या 6 दरोडेखोरांना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. वलमाजरी फाट्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. धक्कादायक म्हणजे दरोडेखोरांमध्ये साकोली तालुक्यातील एका डॉक्टर पुत्राचाही समावेश आहे. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं ऊसाचं फड पेटवून देत तर फडातच आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नामदेव जाधव असं गळफास घेतलेल्या शेतकऱ्यांचं नाव आहे. 2 एकर ऊस तोडणीला येऊनही कारखाना घेऊन जात नसल्यानं वैतागून या शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललंय. अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या उमरामध्ये एका शेतकऱ्यानं वाढत्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मोहन इंगळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. मोहननं शेतात कांदा लागवड केली होती, मात्र कांद्याला भाव न मिळाल्यानं तो त्रस्त होता. शेवटी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मोहननं गळफास घेतला. बुलडाण्यात एका तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळलेला आहे. गांगलगाव येथील रामकृष्ण आश्रमाजवळ हा मृतदेह आढळला. या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तरुणाला पेटवून जाळून टाकल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय. डोंबिवलीमधील ठाकुर्ली परिसरात गटारात एका युवकाचा मृतदेह आढळलेला आहे. चेतन निकम असं त्याचं नाव आहे. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या आजऱ्याजवळील रामतीर्थ पर्यटनस्थळाच्या वळणावर माणसाची कवटी सापडली आहे. मानवी कवटी सापडल्यानं आजऱ्याच्या एकच खळबळ त्या ठिकाणी उडालेली आहे. विजेच्या खांबाखाली ही कवटी सापडली. अखेर पोलिसांनी या कवटीचा पंचनामा करून कवटी ताब्यात घेतली आहे. लातूर जिल्ह्यात आता बोगस डॉक्टरांचा भांडाफोड होणार आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. आरोग्य विभाग, पोलीस आणि महसूल विभागाच्या प्रतिनिधी असलेल्या समितीकडून तक्रारींची शहानिशा करण्यात येणार आहे. त्यानंतर बोगस डॉक्टरांवर कारवाईही केली जाणार आहे. पुण्याच्या रामटेकडीतील आनंदनगरमध्ये गावगुंडांनी वाहनांची तोडफोड केली आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कारणातून ही तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी काळ्या शिंदे, गणेश गायकवाड, महादेव पाटील, बालाजी पाटील आणि तौफिक शेख या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरात दारू पिण्याच्या वादातून 45 वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला. इंद्रायणी नदी घाटाजवळ काही मित्रांची दारू पार्टी सुरू होती. पार्टी दरम्यान झालेल्या दारू पिण्याच्या वादातून या व्यक्तीचा खून करण्यात आला. हत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी फरार आहे. धुळ्यापाठोपाठ आता जालन्यातही तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत. जालन्यातील सुंदरनगर परिसरातून 2 तलवारी जप्त करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखा आणि चंदनझिरा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत 2 तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी अंकुश मुरकुटे आणि शेख मुजीबला अटक करण्यात आली आहे. जालन्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ वाढला आहे. शहरातील अट्टल दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवरणात मोजपुरी पोलिसांना यश आलंय. या कारवाईत चोरट्यांकडून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या. नागपूरच्या वाथोडा पोलिसांनी बाईक चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक केली आहे. हे दोघं सख्खे भाऊ असून त्यांच्याकडून 9 चोरीच्या बाईक हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. हे दोघं बाईक चोरी करून मध्य प्रदेशमध्ये विकायचे. जालन्याच्या पिंपळगाव रोडवरच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याची लूट करण्यात आली आहे. 6,50,000 रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी तो जात असताना हा प्रकार घडलाय. पिसुलीचा धाक दाखवत या कर्मचाऱ्याला लुटण्यात आलंय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.
धुळ्यात सराफा दुकाना मालकाचा विश्वास संपादित करून कामगारांनी 72 लाखांचं सोनं चांदी लुटलेले आहेत। हे कामगार 7 ते 8 वर्षांपासून सराफा दुकानात काम करत होते। या कामगारांनी 72 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून पोबारा केलाय। या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांची चारा कापण्याची मशीन चोरी करणाऱ्या टोळीला अकोले पोलिसांनी जेरबंद केले। दरम्यान त्यांच्याकडून 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। मागील काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मिल्किंग मशीन तसंच कुट्टी मशीन चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते। उल्हासनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ वाढलेला आहे। मोबाईल शॉप कपड्यांच्या दुकानात चोरीची प्रकरणं उघडकीस आलेली आहे। मोबाईल शॉप दुकानं फोडणाऱ्या चोरांना अटक केली आहे। दरम्यान चोरांची मोबाईल चोरी प्रकरणातील पोलीस कोठडी संपल्यावर पुन्हा कपडे चोरीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी घेतली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। सोलापुरात आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 1 लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलंय। सुनील दाते, विनायक पुरुड आणि चंदन बडगंची अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। कोरोनाच्या काळात धुळे जिल्हा कारागृहातील 13 कैद्यांना पॅरोलवर अटी शर्थींसह घरी सोडण्यात आलं होतं। आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानं सर्व कैद्यांना पुन्हा हजर होण्याचे आदेश कारागृह प्रशासनातर्फे देण्यात आले। जो कैदी कारागृहात हजर होणार नाही त्यांच्यावर कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही प्रशासनानं दिल्या आहेत। यवतमाळच्या पहापळ मधील एका 30 वर्षीय विवाहित इसमानं 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केलेला आहे। आरोपीनं 6 वर्षांच्या पीडित मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता। मारेगाव पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन काही वेळातच आरोपीला जेरबंद केलंय। पिंपरी चिंचवड शहरात प्रियकराच्या भावाला वाचवण्यासाठी चक्क तोतया पोलीस कर्मचारी बनलेल्या तरुणीला पोलिसांनी अटक केलेली आहे। कविता दोडके ही प्रियकर संतोष पोटभरेच्या भावाला वाचवण्यासाठी पोलीस बनली आणि पोलिसांना जाब विचारू लागली, पण तिथल्या अधिकाऱ्यांना आयडी मागितल्यानं तिचं बिंग फुटलं। सोलापुरातील भीमा नदीपात्रात एक व्यक्ती बुडालेला आहे। महादेव हरण शिकरे असं या व्यक्तीचं नाव आहे। नदीपात्रातून एक बॅरल वाहत चाललं होतं। हे बॅरल पकडण्यासाठी महादेवनं नदीपात्रात उडी मारली। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मंद्रूप पोलीस दाखल झाले। शोधकार्य सुरू करण्यात आलं। परभणीच्या गोदावरीच्या पात्रात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली आहे। दरम्यान 4 पोकलँड, 14 टिप्पर असे 2 बोटींसह तब्बल 1 कोटी रुपयांची यंत्रसामग्री जप्त करण्यात आलेली आहे। या कारवाईनं जिल्हाभरातील वाळू तस्करांचे धाबेदण आणले आहेत। रेतीची अवैध वाहतूक रोखण्यासाठी आता प्रशासन रेतीच्या वाहनांवर GPSनं नजर ठेवणार आहे। रेतीच्या वाहनांवर GPS यंत्रणा बसवून कोणतं वाहन कुठून निघालंय, कुठे पोहोचलंय याची खडानखडा माहिती प्रशासनाला एका क्लिकवर मिळणार आहे। तसंच JCB नसलेल्या रेतीच्या वाहनावर कारवाई केली जाणार आहे। परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या बोर्डी गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील नागरिकांनी पाण्यासाठी चक्क सरपंचांच्या घरावर मोर्चा काढला। दरम्यान पाणी टंचाई विरोधात गावकऱ्यांनी चांगलीच घोषणाबाजी केली आहे। अमरावतीच्या तिवसा शहरातील महिलांनी पाण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात 2 तास ठिय्या आंदोलन केलं। तिवसामध्ये गेल्या 12 दिवसांपासून घरगुती नळाला पाणी चालू नाहीये, त्यामुळे शेकडो महिलांनी नगरपंचायत कार्यालयात घागर फोडून प्रशासनाचा निषेध केलाय। धुळ्यात पाणी प्रश्नावरून शिवसेनेनं आंदोलन केलंय। धुळे शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा जवळपास 10 ते 12 दिवसांनंतर देखील पुरवठा होत नसल्यामुळे धुळेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि यामुळे शिवसेनेच्या वतीनं धुळे महापालिकेवर कावड यात्रा काढून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय। पालघरच्या डहाणूमधील सायवन भावरपाडा या गावातील ग्रामस्थांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। नागरिकांना पाण्यासाठी रात्रभर विहिरी सभोवताली रांगेत उभं राहावं लागतंय। गावात असलेली नळ योजना मागील अनेक वर्षांपासून बंद पडली आहे, त्यामुळे गावात पुन्हा नळ योजना कार्यान्वित करावी तसंच सध्या तात्पुरत्या स्वरूपात टँकरनं पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तेरा ते 15 मे दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे, त्यामुळे नागरिकांना अजून त्रास सहन करावा लागणार आहे। शिर्डी शहरातील अनधिकृत बांधकामांवर नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये शहरातील साई नॅशनल इम्पोरियम आणि शेरे पंजाब रेस्टॉरंट हे 2 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। तसंच या कारवाईनंतर शहरातील अतिक्रमणधारकांना चांगलाच धसका घेतलाय।
यवतमाळच्या पुसद शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आलेली आहे। रस्त्यालगत अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आज कारवाई करण्यात आलेली आहे। नोटिसा बजावून सुद्धा व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढले नसल्याने ही कारवाई केली जाते। कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे स्टेशनवर असलेल्या पोलिसांनी एका महिलेचे प्राण वाचवले। चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना ती महिला खाली पडली। दरम्यान रेल्वे स्टेशनवर असलेल्या पोलिसांनी रेल्वे खाली जात असलेल्या महिलेला बाहेर ओढून काढलं आणि तिचा जीव वाचवला। खेड चिपळूण परिसरात इंडियन पिट्टा पक्षी आढळून आलेला आहे। हा पक्षी चिमणीपेक्षा दीडपटीने मोठा, नऊ रंगांनी मढलेला असतो। हिमालयाच्या तळटेकड्या, श्रीलंका आणि दक्षिण भारत या परिसरामध्ये याची वीण असते, त्यामुळे आपल्याकडे केवळ स्थलांतर करण्याच्या काळामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला तो दिसतो।